आमची घरी चालू आहे ना, मला वाटलं शिवतीर्थावर आलो, दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. मी 100 दिवसानंतर तुम्ही माझं स्मरण ठेवलं. 100 दिवसाने मी इथे आलो आणि माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं की फक्त आपल्या भांडुपला किंवा मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये गुर्जर निर्माण झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो हे आज महाराष्ट्रानं देशानं पाहिलं. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते तेव्हाही तुम्ही जमला होता आणि तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं की मरण पत्करीन पण शरण जाणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गेल्या 3-4 महिन्यामध्ये तोडण्याचा फोडण्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण ती तुटलेली नाही. बुलंद शिवसेना आहे. वाघ एकदा पुन्हा मैदानात आला, पोटमोहनच्या विजयाने दाखवून दिला. मशाल भडकलेली आहे आणि एकच शिवसेना महाराष्ट्रात राहील ती बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव ठाकरे. आता त्यांना कळेल मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तर संजय राऊतांना अटक केली. महाराष्ट्राची शान आज बिहार आपले सगळे न्यायालयाने सांगितलं की संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. तोंडावर आपटलं सर्व, कोणताही गुन्हा नाही. यात न्यायालयानं सांगितल्यावर ज्यांनी मला अटक केली ते हायकोर्टात धावत गेलं. पळत पळत पळू द्या, मला किती वेळा अटक करा, मी शिवसेनेला त्यागणार नाही, हा भगवा सोडणार नाही. भगवा घेऊन मी जन्माला आलो आणि या भगव्या बरोबर जाईल हे बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला मंत्र दिलेला. या महाराष्ट्रात परत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आपल्या शिवसेने. माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले, उसको अंदर डालो तो सरकार आ जाएगी हमारी. मला माहित होत आता खोक्यांची घटना मी करताय, लोक कोर्टात जाणार आहेत खोक्यांवर बोलायचं. महाराष्ट्रातले बोके खोक्यावर बसलेले आहेत. आता फक्त ओके शिवसेनाच, ती सुद्धा माननीय आपल्या उद्धव ठाकरे साहेबांची, फक्त बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही.
मुंबई महानगर पालिका मुंबई अपने हाथ का शिवसेना फोड़ी है लक्षा दया हो आज मी अर्थर रोड तुरुंगात सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली आहे या महाराष्ट्रामध्ये ती एका शिवसैनिकासाठी निर्माण झाली ही खरी शिवसेना आहे हा खरा आपला परिवार आहे सुटल्यावर मला माननीय उद्धव साहेबांचा फोन आला मायाशी बोलले त्यांचा ऊर भरून आला मलाही भरून हा एक परिवार आहे शिवसेना मध्ये रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबवून मला नव्हते अभिवादन करत शिवसेनेला अभिवादन करत शिवसेना मोहम्मद अली रोडवरून जात होतो आम्ही मुस्लिम समाज खाली उतरून शिवसेनेच्या नावानं जय जयकार करत होता एक मी ते असताना आमची सिक्युरिटी काढली माझी सिक्युरिटी काढली म्हणजे काढा ना मी तर तुम्हाला घाबरतो एक एवढंच सांगतो मी आता मी फार बोलणार नाही परत परत आपण भेटू बोलू मला पुन्हा पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होईल आपल्या शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास द्यायचा प्रयत्न होईल किशोर पेंडे त्यांना त्रास देत आहेत काल भास्कर दादांवरती गुन्हे दाखल केले त्या आमच्या सुषमाताई अंधारीवरती काहीतरी चालू आहे नजर घेत हा करू द्या ना नजर हटी दुर्घटना आपण ज्या पद्धतीने ते जमलेलं आहे माझं स्वागत केलेलं आहे ते स्वागत माझं नसून या भगव्या झेंड्याचं स्वागत एक नंबर मी ऑर्थोडो जेलमध्ये काम करत होतो विचार पक्षाचाच करत होतो आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या पक्षासाठी जा मला चिरडणं मला संपवणं इतकं सोपं नाही हे बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली रसायन आहे आपण आला मी सगळ्यांचा आभारी आहे माझ्या कुटुंबाचा आभारी आहे माझ्या बागेत ठाम पण उभे राहिले हे आमची पूर्वशी आहे रडली नाही कधी आजच रडली ती जाणून आनंद माझी आई असेल सुनील असेल सुनील पण रडला आप्पा रडला पण आता रडायचं नाही लढाई सुरू झालेली आता मोडायचं आता संपणार नाही जोपर्यंत या महाराष्ट्रावर 103 दिवस मी तुरुंगात राहिलो 103 आमदार निवडून माझ्यावरती ईडीनं उपकारच केले शिवसेना मी त्यांना सांगितलं अरे आपने तो मेरे पे खुद उपकार के मेरे पार्टी के ऊपर पार्टी के कार्यकर्ताओं को काम मिल गया प्रत्येक संकट ही संधी आहे लक्षात घ्या मी 100 दिवस तुरुंगात राहिलो मला वाईट नाही वाटत मी आनंदात होतो का मला माहिती आहे की प्रत्येक कार्यकर्ता माझी वाट बघतो प्रत्येक शिवसैनिक माझी वाट बघतो महाराष्ट्रात माझी वाट बघतो एकदम मना जेव्हा जेव्हा मी तारखेला कोर्टात येत होतो तेव्हा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून शिवसैनिक मला भेटत होते मला असं वाटतं ते प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्याच शिवसेनेत मिळते आणि ते तुम्ही मला दिलंच मी आपला असाच प्रकारे आपण ज्यांनी शिवसेना फोडली तोडली आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं शिवसेना हे नाव गोठवण्याचा प्रयत्न केला चालू आहे त्या सगळ्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचं तेच वैभव तेच तेज आणि ती ताकद आकाशाला गवस निघालणारी आपण निर्माण
माझ्या अटकेने सुरुवात झालेली आहे. आता मी सुटलेलो आहे. आता सुसाट सुटायचं. अरे भाई, 100 दिवसांनी भाषण केलं. आज आज एक शायरी होऊन जायला पाहिजे. आज एक शायरी होऊन जायला पाहिजे. शायरी एक मिनिट एक मिनिट गेले 101 दिवस शिंदे रावसाहेब कस्टडीमध्ये होते, परंतु 101 दिवस लढण्याची ताकद मला फक्त आपल्यामुळे मिळाली. असं प्रेम शिवसेनेवर, माझ्यावर आणि राऊत कुटुंबावर आपण ठेवाल अशा व्यक्त करतो. आणि आपण परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या बरोबर जे जे आपल्या सोबत होते त्यांनी कोणी दिवाळी साजरी केली नाही. आजपासून परत 3 दिवस आपण दिवाळी साजरी करू.